सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. श्रीगोंदा तालुक्यामध्ये कुकडी पाणी नियोजनामध्ये बबनराव पाचपुते यांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळालं नाही. आता म्हणतात कुकडीच्या सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळवली. डिंबे माणिकडोह बोगदा मी मार्गी लावला, मग आमदार असताना झोपा काढल्या का? तुम्ही आता कोणत्याही पक्षाचं चिन्ह घ्या, घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा टोला आमदार राहुल जगताप यांनी पाचपुतेंचं नाव न घेता लगावलाय. कुंडलिकराव जगताप कारखान्याची सोमवारी 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप होते. यावेळी ते बोलत होते. कारखान्याने जेवढं ऊसाचं गाळप केलं, जेवढी साखर तयार केली, त्याचा संपूर्ण हिशोब हा शासनाकडे असतो, त्यांना इथे येऊ द्या. अजून त्यांच्या बरोबर त्यांनाच मानणारी किमान 1000 लोक इथे बरोबर, आणि एक एक साखरेचं पोतं आपण त्या ठिकाणी मोजू. इथं जर त्यांना तापवत आढळले तर त्या क्षणापासून आदरणीय सयाजीराव म्हणतात ना, तर मी त्यांचा कार्यकर्ता होईल. आणि मी जर बोललो त्यांनी त्या ठिकाणी माझं काम करावं, हे माझं जाहीर आव्हान त्यांना ह्या निमित्तानं. बोगद्याचा विषय खरं तर त्याची प्रत्येक वेळी बोलत असताना सांगतात, मी बोगदा करा, मी बोगदा करा. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की बोगद्याची जी मीटिंग झाली, या मीटिंग मध्ये तुमचं साधं त्या रजिस्टरवर नाव जरी असेल तरी मी तुमचा आजपासून प्रचार करायला त्या ठिकाणी तयार आहे. फक्त गप्पा मारायच्या आणि गप्पा मारून दिवस काढायचे. 35 वर्ष आमदार मंत्रीपद ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यावेळेस उपक्रमा करून घ्यायला पाहिजे होती, कॅनरचं काम नीटनेटक करून घ्यायला पाहिजे होतं, त्यावेळेस बोगद्याचं काम करून घ्यायला पाहिजे होतं, पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी इकडे आणायला पाहिजे होतं, जे 2-3 TMC पाणी कमी पडतं. हे पाणी जर वाढलं असतं तर कशाला विसापूरला त्रास झाला असता, कशाला या ठिकाणी घोडला त्रास झाला असता, कशाला त्या ठिकाणी सिन्हाला त्रास झाला असता. कुकडीच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी जे थोडं थोडं पाणी आपल्याला कमी पडतं, हे जर 35 वर्षात त्यांनी मागच काम केलं असतं तर कशाला बाहेर आणायची वेळ आली. या गोष्टी सगळ्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. 35 वर्ष आपण काय केलं याचा इतिहास खऱ्या अर्थानं वाचला पाहिजे. साहेब आता तुम्ही बोलले आम्ही बोललोच नाही, मी बोललो तुम्ही कशाला राग मारून घेत. मी तुम्ही बोलत असताना तुमचा आवाज वाजत नाही, पण 35 वर्ष आपल्या कामातून आपली जर वेगळी ओळख आपण निर्माण केली असती तर याप्रसंगी बाबासाहेब भोस, दिनकर पंढरकर, भाऊसाहेब शिंदे, बाबासाहेब सरोदे, बाळासाहेब शेलार, बंडू कातोरे, गणेश बेरड, दिलीप गायकवाड, शंकर धारकर यांची भाषणं झाली. यावेळी दत्तात्रय पानसरे, मनोहर पोटे, हरिदास शिर्के, बाळासाहेब उगले, सुरेश लोखंडे, सुभाष डांगे, अनिल वीर, एकनाथ बारगुजे, डी एल सरोदे, प्रशांत गोरे, संजय आनंदकर यांची उपस्थिती होती. अहवाल वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक डी एन मरकड यांनी केलं, तर आभार बाळासाहेब उगले यांनी मानले आणि सूत्रसंचालन नारायण शिंदे यांनी केलं. गणेश कवीटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा.